UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने इतिहासाच्या पदवीपूर्वी अभ्यासक्रमातून भारतावर आक्रमण करणाऱ्या मुघलांचा इतिहासच वगळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच घटकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना विरोधकांनी मात्र या निर्णयावरून मोदी सरकारवर परखड टीका केली आहे. काँग्रेसनं या निर्णयाचा खरपूस शब्दामध्ये समाचार घेतला असून अत्याचाराचीच नोंद घ्यायची असेल तर मनुवादातून बहुजनावर झालेले हजारो वर्षांचे अत्याचार सर्वात भयानक म्हणावे लागतील अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्षेप घेतला आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी या विषयाचा वेगवेगळ्या मुद्द्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला ॲलर्जी आहे. त्यांच्याच घराण्यातील बहादूर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली 1857 इंग्रजांविरुद्धचा लढा समस्त हिंदू राज्य लढले. त्यात नानासाहेब पेशवाई होते. ज्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान संबोधित करतात तो मुघलांनी बांधला असं आपल्या ट्विटमध्ये सावंत म्हणाले आहेत.